नमस्कार, ब्रह्मा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रवा आणि ओल्या नारळाची बर्फी बनवणार आहोत। दोन फ्लेवर मध्ये बनवणार आहे मी आज, एक स्ट्रॉबेरी आणि एक मँगोचा फ्लेवर बनवणार आहे। तर हा बारीक रवा घेतलेला आहे 2 वाट्या। हा रवा मी तूप टाकून, साजूक तूप टाकून चांगला भाजून घेतलेला आहे। कलर चेंज झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। हा चांगला भाजून घेतलेला आहे रवा। आणि हे ओला नारळाचा चव आहे। हा हे नारळ खोवलेला आहे, ओला नारळ। आणि हा पण एकदम असा भाजून घेतलेला आहे बारीक गॅसवरती, गुलाबी कलर येतोपर्यंत ह्याला कोरडा करून घेतलेला आहे पूर्ण। पाहू शकता तुम्ही, पूर्ण कोरडा झालेला आहे। हा असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। हे दोन्ही पण मी भाजून घेतलेले आहे। आणि हा खवा आहे थोडासा। ही साखर घेतलेली आहे आपण पाक करायचा आहे। थोडंसं तूप पाहिजे आपल्याला ह्याला। आणि हे स्ट्रॉबेरी फ्लेवर देण्यासाठी क्रश आहे हे स्ट्रॉबेरीचं। हे इसेन्स आणि कलर आहे थोडासा। आणि हे मँगोचं इसेन्स आणि मँगो कलर घेतलेला आहे आपण, फूड कलर। हा तर बनवायला घेऊया आपण। सगळ्यात अगोदर ही 2 वाट्या छोट्या वाटीने 2 वाट्या साखर घेतलेली, ह्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे। अर्धी वाटी पाणी टाकणार आहे मी ह्याला। एक वाट पाक करतोय आपण। हा होतोय अजून आपला पाक, साखर विरघळलेली। एक तारीस पाक करायचा आहे ह्याचा। झालेला आहे पाक आपला, तार तयार झालेली। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर हा खवा टाकून घेणार आहे मी। हे आपण विस्करणे हलवून घ्यायचंय, गुठळ्या राहणार नाहीत खव्याच्या। ह्याच्यामध्ये चांगला विरघळलेला आहे खवा। आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं टाकून घेऊया। हे हलवून घ्यायचंय। हा भाजलेला रवा आहे, हा पण टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये। आता हे आटायच्या अगोदर आपण ह्याच्यातलं अर्धं काढून घेऊया। आपल्याला 2 फ्लेवर करायचे आहेत। अर्धं मिश्रण काढून घेते मी। आता ह्याच्यामध्ये हे स्ट्रॉबेरीचं क्रश टाकणार आहे 2 चमचे। हे आपण घरीच बनवलेलं, ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी। थोडस इसेन्स टाकायचंय आपल्याला, 4-5 थेंब कलर आणि इसेन्स आहे हा। आता हे चांगलं आपल्याला विस्करणे फेटून घ्यायचंय। हा सगळा एकत्र झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे कलर आणि क्रश टाकलेलं आहे आपण ते। हे आपल्याला घट्ट होऊ द्यायचंय चांगलं हे मिश्रण सगळं। ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकूया अजून। आता आपलं झालेलं आहे हे तयार, पाहू शकता तुम्ही। कढई सोडायला लागलेले हे मिश्रण। आता आपण काढून घेऊया हे। पोळपाटावर आपण एक प्लॅस्टिकचा पेपर ठेवलेला आहे, त्याच्यावर काढून घेऊया हे। गरम आहे मिश्रण, थोडस आपण करून घेऊया। त्याच्यावर एक दुसरा पेपर टाकून आपण लाटून घेऊया त्याला। ह्याच्यावर थोडे ड्रायफ्रूट टाकूया आपण। परत थोडस आपण लाटून घेऊ ह्याच्यावर। झालेली आपली मस्त एकदम, कट करून घेऊ आपण। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता। आता हे थोडं थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊ। आता आपल्या थंड झालेल्या त्या वड्या काढून घेऊया आपण। पाहू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत त्या, वेगळ्या फ्लेवरच्या झालेल्या आहेत। स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे हा। आता ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता हे आपण अर्धं काढून ठेवलेलं दुसरं फ्लेवर करण्यासाठी, ते करून घेऊया आता। आता ह्याच्यामध्ये आपण ही मँगो फ्लेवर करणार आहोत। थोडासा पिवळा कलर घालणार आहे, फूड कलर आहे हा। आणि हे मँगो इसेन्स आहे, हे घालणार आहे थोडंसं।
किसेन से है। हे थोडंसं घालणार आहे, एक चार पाच थेंब आहे फक्त, थोडस तूप टाकू आपण एक चमचा। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे आपण मँगो फ्लेवरची बनवलेली आता ही वडी, ही पारंपरिकच रेसिपी आहे। पूर्वी घरात जास्त सामान नसायचं, त्यावेळेस बायका कोणाला काय लग्नाला वगैरे जाताना किंवा रुखवतामध्ये करायच्या ह्याला साखर पानाची वडी असं म्हणायचे। ह्याच्यामध्ये फक्त रवा, तूप आणि साखर एवढे तीनच पदार्थ वापरायचे। आता आपल्याकडं कसं पदार्थ जास्त भरपूर आलेले आहेत, आता सगळं काही सगळीकडं मिळतं, त्याच्यामुळे आपण एक थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे ह्याच्यामध्ये। बाकी रेसिपी तीच आहे, सेमच रेसिपी, पण ही खूपच छान झालेली आहे एकदम, तुम्ही पाहू शकता। आणि अशी नक्की करून बघा, तुम्हाला पण आवडेल नक्की। झालेलं आहे आपलं आता हे मिश्रण, कढई सोडायला लागलेले पाहू शकता तुम्ही। ह्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं आणि मावा घातलेला आहे, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट खूप छान होणार आहे। हे काढून घेऊया आपण ताटावर एका प्लास्टिकच्या पेपरमध्ये। आता हे थोडस आपण ह्याला असं आकार देऊन घेऊ। त्याच्यावर दुसरा पेपर टाकून लाटायचं आपल्याला। आता आपली लाटून झालेली ड्रायफ्रूट टाकून घेऊया थोडे। परत एकदा थोडं लाटून घ्यायचं, म्हणजे हे पडणार नाही ड्रायफ्रूट आपले टाकलेले। कट करून घेऊ आपण। ह्या तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये करू शकता, तुमच्या आवडीचा जो फ्लेवर असेल त्याच्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता वेगवेगळ्या पद्धतीने। आता ह्या थंड झाल्यानंतर काढू आपण। आता आपल्या मँगो फ्लेवरच्या वड्या तयार झालेल्या आहेत, काढून घेऊया आपण। ह्या आपल्या दोन्ही फ्लेवरच्या वड्या तयार झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत, एकदम वेगवेगळ्या आहेत। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ दिसतील। नवीन असाल तर माझ्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।